माझा जन्म 1918 मे महिन्यात 27 तारखेला माझा जन्म झाला. गणपती शोला पाटील नाव. अजून माझा कर्मूर, माझा जन्म कर्मूरात झालाय. गाव बेकार असे त्यावेळच्या काळात बहुतेक सर्व लोक बेकार जास्त असायचे. गावाची सुधारणा करण्याच्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करायचा ठरवलं आणि पहिल्यांदा काँग्रेसमध्ये सभासद झालो 1941 साली. 1945 साली आपाच्यावाडीला 1 महिन्याचं शिबिर घेतलं लढाई करण्याच्या दृष्टीने. 46 साली ते 1 महिन्याचं शिबिर झालं. 70 मुलं होतो आम्ही त्या शिबिरला. आणि त्यानंतर गाव आपापल्या गावात संघटना करायला सांगितलेले 70 पोरांना. तिथे माई 70 पोरांची मी संघटना निर्माण केली आणि संघटित करून दौरा सुरू केला आणि प्रचार चालू केला स्वातंत्र्याबद्दलचा. अशी सुरुवात 1946. त्यावेळेला चावड्या आम्ही जाळू देत नव्हतो. लोक पेटवायचे खरं का सार्वजनिक इमारत ती पेटवायची काही गरज नव्हती. गांधीवादी नव्हतो. गांधीचे वगैरे आता निपाणीला सभेला गेलतो आहे काय गांधीच्या गांधीचा अंगाला हात लागल्याबद्दल मला आनंद वाटला. पुढे जाऊन सगळ्याच्या उभा राहतो. गांधी देखील हे 1937 साली. त्याच्या अगोदर नेहरूंची सभा निपाणीलाच गेलो होतो. इंदिरा गांधीची सभा कागलला आम्ही जाग घेतली होती. देशाला स्वतंत्र झालं विकास देशाचा होईल. ब्रिटिशांच्या ताब्यात असल्यामुळे देशाचा विकास होत नव्हता. उत्पन्नही वाढत नव्हतं आणि स्वतंत्र झाल्यानंतर सगळं करता येईल उलट झालं सगळं. काय करे काय पुढं मी सांगत नाही, तुम्हाला माहिती आहे सगळे. म्हणजे शेवटचा काळ होता स्वातंत्र्याचा. ते आपापण स्वातंत्र्य 1947 दिल्यानंतर सगळं जवळजवळ एक भाग कमी झाला. लढाई डोक्यातनं काढली. विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करायचा ठरविला आणि विकासाच्या दृष्टीने 16-17 कायदा आमच्या पक्षाने. फुल कायदा, जमिनीचा कायदा, इतर कायदे काही थोडा असा आम्ही 16-17 SK विमयाच्या ह्याच्याखाली फेब्रुवारी होतं आमचं त्या वेळेला. आणि संग्राम पाटील कोल्हापूरला हे लाल निशाण नाव पडलं लोकांनी पाडलं. आम्ही पत्रक चालवत होतो लाल निशाण नावाचं. हे लाल निशाणवाले म्हणत आमच्या पक्षाचं नाव लाल निशाण पडलं असं झालं शेवटला. तशा थडाक्यात गाव सुधारणा करण्याच्या प्रयत्नातही होतो. धरणं बघायचे काम हातात घेतलं. पाण्याच्या शिवाय जमीन पिकत नाही. दगडी धरण बांधलंय मी सोसायटी करून 70 वर्ष झाली. चेअरमन मी तिथे आहे. ते आता 26 गावं पाणी त्या धरणात. आम्हाला स्वातंत्र्य झालं आणि मंत्रिमंडळ झालं पसंत नाही पडलं. शिर्जी भटजींचं मंत्रिमंडळ झाली तयार. अहो त्याच्यात ज्यांनी विरोध केला ते मंत्रिमंडळात लोक होते. चळवळीला विरोध ज्यांनी केला ते मंत्रिमंडळात लोक होती काय तेवढी. त्याच्यामुळं आम्हाला ते पसंत नव्हतं. ज्यांनी चळवळ केली त्यांचं मंत्रिमंडळ व्हायला पाहिजे. आईत खाऊची मंत्रिमंडळ झाली. आमच्या म्हणण्याप्रमाणे झालं नाही. काँग्रेसची सत्ता सगळं श्रीमंत काँग्रेसमध्ये टगे चोर सगळं काँग्रेसमध्ये. त्याच्यामुळं त्याच्यात काही झालं नाही. कारण सरकारच जिल्हा असल्यामुळं जमिनी लोकांच्याकडे तशाच राहिल्या. जास्ती खाती फोडली ती कुत्र्या मांजराच्या नावानं सुद्धा खाती केली. पण चळवळ नाही, कमी पडली.
आणि सुधारणा झाली नाही, पाहिजे तशी सुधारणा घडली नाही. काँग्रेसच्या राज्यात श्रीमंतच राज्यात जायचं, खाली काय त्यांनी बघितलंच नाही. आणि मग त्याला काऊन काँग्रेसच्या विरुद्ध त्या भाजपला मत दिली लोकांना. तर तुम्ही ज्या स्वातंत्र्यासाठी लढत होते तर आज आजची परिस्थिती पाहता ते स्वप्न तुमचं पूर्ण झालंय का? नाही नाही पूर्ण झालेलं नाही. नाही क्यों पूर्ण नाही? नवा तर राज्यच बरोबर नाही, स्वातंत्र्य नसतं तर बरं झालं असतं असं वाटत. कशामुळे असं वाटत? बरोबर चाललेलं नाही सगळं. काँग्रेस मधलं पुढारी सगळं श्रीमंतच सगळं, त्यांना गरिबाची दया माया काय नाही, सार्वत्रिक काळ्या नाही. तसं पाहिलं तर इंग्रज सरकारच आणि बरं होतं असं वाटत. काय करायला पाहिजे होतं स्वातंत्र्यानंतर? स्वातंत्र्यानंतर जमिनीचा काही भाग आणि ज्याला जे आवडतंय त्याला ते काम लावायचंय असं झालं पाहिजे होत. तसं नाही झालेलं. समाजवादी समाज घोषणा नुसती वाढली आहे, व्यक्तिगतच विकासाचं सगळं चालू आहे. काय झालं काय? समाजवादी समाजवादी काही नाही, नाव आहे नुसतं असं वाटतंय. हे धान्य जे चालू लोकांना आहे का नाही ही लाचारी वाढवण्यासाठी आहे. हिंमत बाजूला पडली, मिळतंय कवा मिळून त्यातच वेळ घालत बसतय माणूस. कमी काम करायला लागली, राबणूक सुद्धा कमी करायला लागली. पेन्शन ताम्रपत्र ते आम्हाला जमीन असल्या कशाला बघायचं? अहो आम्ही गेलो नाही, गेलेच नाही. पण मुळातच सर्वांना जमीन असली पाहिजे, सर्वांना सुखानं जगत आलं पाहिजे हे आमचा ध्येय. आणि त्या दृष्टीने विचार केला तर आम्हीच कशाला मोठं व्हायचंय? म्हणून त्या नादाला जमीन मिळायच्या नादाला लागलं नाही. जमीन नाही पण ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले त्यांना नंतर सरकारने पेन्शन सुरू केली, स्वातंत्र्य सैनिक म्हणून प्रमाणपत्र दिलं, तर ते त्याचा स्वीकार तुम्ही केला होता का? नाही. का बरं? काय आपलं हाय भरपूर म्हटल्यानंतर कशाला करायचं? लोकांनीच केलं ते मी सांगतोय तसं. जमीनदारांनी सुद्धा जमिनी मिळली. काय आपल्या जमिनीची खाती फोडली आणि जमिनी मिळली. म्हणजे पाहिजे तशी विकासाची भूमिका पुढं कुणी घेतलीच नाही. खूप आम्ही चळवळ केली, वाटत ते केलं, पण काँग्रेस सरकार त्याच्यात गरीब कोण नसायचाच. आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य आणि समाजवाद या दृष्टीनं कुणीच पावलं टाकणार नाही.